अखेर परिवर्तन ही संसार का नियम आहे। आपण बघतोय किरण खूप चांगली गोलंदाजी करतोय, संघाचा कर्णधार आहे। या ठिकाणी पुनश्च एकदा सन्माननीय राजाजी भिसे साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय स्वप्निलजी बेरे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय बाळकृष्ण भिसे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, आदरणीय गौरवजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या ठिकाणी खूप चांगली मॅच चालू आहे खाली सर, आम्ही म्हणतो ना की या ठिकाणी स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल याचं कारण आहे। याचं कारण असं या मॅचच्या माध्यमातून सांगता येईल, खुद का अंदाजा नाही होता, बाहेर आणसे पहिले फूल भी ताजा नाही होता, अच्छी मन से मेहनत करो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता। या ठिकाणी तुम्हाला विजयाच्या उंबरठ्यावर उभं राहायचं असेल ना तर रांगावं लागेल, उभं राहावं लागेल, चालावं लागेल, पोहोचावं लागेल तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत। सन्माननीय अनंता विशे साहेब बेडीस गाव आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि एक मान्यवरांची मांदी आली या व्यासपीठावर जमली। आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हे व्यासपीठ सजवण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलंय, सन्माननीय आदरणीय या शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान आपलं अस्तित्व आपली इमेज तयार केली गेली आणि बघता बघता शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा विधायक सर्व क्षेत्रामध्ये हे नाव अग्रगण्य पोहोचलं गेलं। सन्माननीय आदरणीय राजाजी विशे साहेब हॅट्स ऑफ, पुन्हा एकदा सलाम करेल कारण ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे, अजून एक मॅच बाकी आहे। खऱ्या अर्थानं आम्हाला जसा तानाजी पिक्चर वारंवार बघावासा वाटतो ना तशी ती मॅच या ठिकाणी आम्हाला बघावी लागेल। दी ग्रँड फिनाले, दोन संघ आम्हाला लाभलेले आहेत, एक संघ एजे स्पोर्ट वात्सई आणि एक संघ राणा स्पोर्ट्स बोरशेती। तत्पूर्वी व्यासपीठावर पुन्हा एकदा पाहुण्याचा येतो ती सन्मान होणं ही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असेल। सन्माननीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, मी सन्माननीय राजाजी विशे साहेब आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पवार साहेबांचा येतोची सन्मान आपण करायचा आहे। निश्चितच पवार साहेब आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, भगवा चषकाच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय आणि खऱ्या अर्थानं वारंवार ही परंपरा पडावी यासाठी सातत्याने तुम्ही या स्पर्धेवर प्रेम करत राहाल हीच अपेक्षा। धावसंख्या ती 26 धावा। त्याचबरोबर सन्माननीय कंठे साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत, सन्माननीय राजाजी विशे साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते, आदरणीय कंठे साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण करायचा आहे। आपण म्हणतोय आदरणीय बालकृष्ण विशे साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते, या ठिकाणी कंठे साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण करायचा आहे। सदरक्षणायक कलनिग्रहनायक ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय जे खळांची व्यंकटी सांडो, पण खऱ्या अर्थानं खल निग्रहनाय सदरक्षणाय चांगल्यांचं संरक्षण करणं आणि चुकीच्या गोष्टींना त्याच ताकदीनं प्रतिउत्तर देणं हे या खात्याच्या माध्यमातून केलं जात आहे। म्हणून की काय आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहोत, या देशामध्ये सुरक्षित आहोत। सन्माननीय पवार साहेब आणि कंठे साहेब आपण आलात, भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत। व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय बेलवले साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करण्यात येईल। सन्माननीय बेलवले साहेब आपण आलात, भगवा चषकाच्या वतीनं आम्ही आपले सहर्ष स्वागत करतोय, कारण आपल्यासारखी व्यक्तिमत्व व्यासपीठावर येणं म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते। विवेकानंदाच्या स्वप्नातील तरुण माणूस कानबे गावचे उपसरपंच सन्माननीय स्वप्निलजी बेरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी विनंती करेल की सन्माननीय स्वप्निलजी बेरे साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावर करायचा आहे। आदरणीय तुकारामजी बांगर आपण व्यासपीठावर यायचंय,
नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकाल सन्माननीय राजेजी विशेषसाहेब जगातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान सन्मान जर कोणाचा असेल तर ज्याच्या मुखामध्ये चार गोड शब्द आहेत आणि चार माणसं जोडण्यासाठी ते चार शब्दांची ओंजळ ज्या व्यक्तिमत्वाने फेकली ना तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस गणला गेला. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय गौरवजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बालकृष्ण विषय आपला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गौरवजी शिंदे यांचा सुद्धा येतोचे सन्मान आपण करायचा आहे. आपण आलात स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. अठ्ठावीस धावा धावपलकावर निश्चितच तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी चाललेली ही माझ्या ठिकाणी पाहायला मिळते प्रेक्षकांची अफाट गर्दी. आपण थँक्यू सो मच आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा भगवान चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय रमेशजी उपमाळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीने मी बालकृष्ण विशे साहेब आपल्याला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते रमेशजी उपमाळी साहेबांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय तुकारामजी बांगर साहेब उपस्थित आहेत. बत्तीस धावा धावपलकावर आहेत. बत्तीस पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळतोय. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय अनंता विशे साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. बेडीस गावचे एक आदर्श नागरिक आहेत. या स्पर्धेवर खूप प्रेम पहिल्या वर्षी दाखवलंय. निश्चित आम्ही म्हणतो या स्पर्धेकडे जर बघितलं ना कोणी म्हणणार नाही की पहिल्या वर्षाची स्पर्धा आहे. याचं संपूर्ण श्रेय जाईल दि वन मॅन आर्मी सन्माननीय राजाजी विशे साहेब यांना सुद्धा जाईल. कारण आपण बघतोय परवा वाटलं होतं ही स्पर्धा पूर्ण केली जाणार नाही कारण एक थोडंसं संकट उडावलं. परंतु या संकटातून सुद्धा या व्यक्तिमत्वाने मार्ग शोधला आणि बघता बघता ही स्पर्धा पार केली गेली. या ठिकाणी ऋषी धानके त्याचबरोबर दिनेजी निमसे या दोघांचं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करेल. थँक्यू सो मच. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय राजेजी डमके साहेब उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातोय. ही गोड आठवण आपण स्वीकारायची आहे. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसमनाने सहर्ष आनंदमय स्वागत आभार मनपूर्वक आभार. जगदीश डोंगरे आणि त्यांची संपूर्ण टीम आपलं सुद्धा आभार व्यक्त करेल. येस अंपायर डिसिजन मयूर सर नो बॉल आहे का? येस नो बॉल. नक्कीच डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण कारण म्हटलं जातं मित्रांनो एकदा का लॉटरी लागली ना की आमचा संघर्ष कमी होतो. त्याच पद्धतीने धावांची लॉटरी या ठिकाणी लागत असताना तुम्ही बघू शकाल बॅट्समन संघाचा कर्णधार राजेश मडके सर कॅप्टन कुल कसा असावा. धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली 39 धावा धावपलकावर एक चांगली सुरुवात. ओरपीच बॉल पुन्हा एकदा शपळवून खेळले चेंडू बराच वेळ हवेमध्ये जजमेंट यावेळेस मात्र योग्य परंतु नो बॉल होता. फ्री हिट जेल घेऊन तुम्ही बॅट्समनला बाद करू शकत नाही. त्रिफळा चित करून तुम्ही बॅट्समनला बाद करू शकत नाही. लेग बिफोर विकेटने तुम्ही बॅट्समनला बाद करू शकत नाही. तुम्हाला फलंदाजाला आउट करायचं असेल तर फक्त धावचितच्या स्वरूपात तुम्ही बाद करू शकता. ती संधी गमावली धावा मिळतील आठ गाव संघाच्या खात्यामध्ये दोन. टीमची टोटल बघू शकाल 42 धावा धावपलकावर. नक्कीच चांगली धावसंख्या यावेळेस मात्र पाहायला मिळते. ओ हो हो नशीब बलबत्तर देवतारी त्याला कोण मारी. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त फिल्डिंग यावेळेस मात्र शेवटच्या मुवमेंटला पाहायला मिळाली. आणि नक्कीच बॅट्समन राजेश मडके सर स्वतःला सांगत असताना आणि खेळाडूंना सांगत असताना येस आय एम आउट याला म्हणतात खेळाडू वृत्ती. आजपर्यंत अनेक खेळाडू बघितले पण राजेश मडके सरांचा खेळाडू आणि बघता बघता
हे गाणं आमच्या या भगवा चषकामध्ये वाजलं. एकच वादा राजू दादा आणि खऱ्या अर्थानं एकच नाव आमच्या मुखामध्ये सातत्याने घेतलं जाईल. सन्माननीय राजूजी विशे साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बालकृष्ण विशे साहेबांचा येतोची सन्मान आपण करायचा आहे. डिमांड मॅन आर्मी खऱ्या अर्थानं राजूजी विशे साहेब आपण घेतलेली अपार मेहनत आणि या मेहनतीचा चीज या संपूर्ण मैदानाच्या मध्ये होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यस व्यासपीठावर सन्माननीय गुरुनाथ पांडुरंग विशे साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय राजाजी विशे साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गुरुनाथ पांडुरंग विशे यांचा सुद्धा येतोची सन्मान आपण करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा येतोची सन्मान होणं ही आमच्यासाठी या ठिकाणी आनंदाची गोष्ट असेल. आणि या मैदानाचे मालक सन्माननीय गजाननजी विशे साहेब प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय संतोषजी नारायण विशे साहेब यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. आतापर्यंत आम्ही षटकार मोजू आणि सन्माननीय संतोषजी नारायण विशे साहेब यांच्याकडनं खूप पारितोषिकाची बक्षिसांची खैरात अर्थातच या मॅच पासून आणि शेवटच्या मॅच पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्स ऑफ, सलाम करेल, आभार व्यक्त करेल संतोषजी नारायण विशे साहेब. आणि खऱ्या अर्थानं ही मंडपची व्यवस्था या व्यक्तिमत्वाने केलेली आहे. संजयजी विशे साहेब आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू. आणि खऱ्या अर्थानं ज्याला कोणाला मंडप हवा असेल ना तर तुम्ही संजयजी विशेंशी संपर्क करू शकता. एस बी मंडप डेकोरेटर्स क्रमांक सुद्धा तुम्हाला मिळेल. मोबाईल नंबर 83084-65-61. घाई झाली असेल तर परत लिहून घ्या 83084-65-61. थँक्यू सो मच संजयजी विशे. जाऊ आपण मॅच कडे. बॅक टू क्रिकेट. सत्कार करता करता यावेळेस मात्र मॅच ची पहिली इनिंग संपुष्टात येते. आमच्या प्रेक्षकांच्या सगळ्या नजरा या मॅच कडे जात आहेत. धाव संख्या पुन्हा एकदा अनाऊन्स केली जाईल. धावा आहे त्या धावपलकावर तब्बल 49 धावा. जबरदस्त सुरुवात, ब्लँडिंग स्टार्ट. हेमंत सोगाडेची टीम अर्थातच या शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान एक खेळाडू आमचे आदर्श सन्माननीय संदीपजी निमसे सरांची टीम आणि अर्थातच राजाजी मडके सरांचा असणारा हा संघ. किती नाबक मित्रांनो, इरादा पक्का, दे धक्का, तुम्हाला तुमचे हौसले बुलंद करावे लागतील. मंजिले यस. पुन्हा एकदा आम्ही कमेंट्री बॉक्स मध्ये थोडस परिवर्तन करतोय. मी थांबेल, तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही बघत राहा आणि तुम्ही मनभरात आनंद लुटत राहा. मायक्रोफोन वर आमंत्रित करेल आवाज महाराष्ट्राचा रिकी काळे सर. थँक्यू. जाणता राजा क्रीडा मंडळ भुगाव आयोजित भगवा चषक त्याचबरोबर या ठिकाणी दिलीपांना विषय या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद मान्यवरांचे आभार. कंठे साहेब, पवार साहेब आपलं मनपूर्वक आभार आपण उपस्थिती दाखवली. नक्कीच भगवा चषकाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये अडगाव संघाची. कीच गुरुनाथ विषय आणि अजित विषय यांचं शब्दसमूहांनी सहर्ष स्वागत. प्रशांत फर्डे यांचं सुद्धा शब्दसमूहांनी स्वागत करतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 51 धावांचं टार्गेट असेल खातिवली संघासमोर.
तिथं चार षटकांचा सामना, तिचं उत्कृष्ट समालोचन आपण ऐकलं फर्स्ट इनिंग मध्ये हरिभक्त परायण रमेश शिंदे सर उत्कृष्ट समालोचक उत्कृष्ट कीर्तनकार गेले पाच दिवस त्यांचा आवाज आपण ऐकतोय. अनेक मानाच्या टूर्नामेंट्स त्यांच्या समालोचनानं सजल्या. धर्मवीर चषक, एनपी स्पोर्ट्स चषक, रमेश स्मृती चषक, अनेक टूर्नामेंट्स त्यासाठी समालोचन नक्कीच दर्जेदार क्वालिटीचं आपणापर्यंत पोहोचतंय. बुधाजी दिनकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. 51 धावांचं टार्गेट असेल खातिवली संघासमोर चार षटकांमध्ये. तिसऱ्या स्थानासाठी आणि चौथ्या स्थानासाठी लढत रंगती आहे. फायनलची मॅच रंगणार आहे भातसई वर्सेस बोरशेती. एक काटी की टक्कर, एक युद्ध नक्कीच या मॅच नंतर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान या इनिंगला सुरुवात होते. 51 धावांचं टार्गेट गोलंदाज हेमंत सोकांडे. पहिला चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या वरनं चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर कट. चेंडू जातोय सीमारेषेपार चौकार. चार धावा. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. सुरेख प्रयत्न, सुरेख सौकार. बॅट्समन राजेशच्या बॅट मधन पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र 30 yard सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते रोहित कडनं. डायरेक्ट हिट होत आहे परंतु सिंगल धाव मिळते. धाव संख्या वाढती आहे. एका धावीने धावफलक हलत होत आहे. धाव संख्या होती आहे 5 धावा. 51 धावांचं टार्गेट. मुगाव शिवसेना नक्कीच कार्यकर्ते आदरणीय दिलीप जी विशे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. बॅच एज घेऊन स्लिप मध्ये चेंडू जातोय. नक्की सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय स्लिप मध्ये सनी कडनं. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 5 धावा. नक्कीच ही स्पर्धेची उंची गेले 5 दिवस आपण बघतोय. जाणता राजा क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक प्रेरणास्थान जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी विशे साहेब यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा. भव्य दिव्य नियोजन, व्यासपीठ सुरेख नियोजन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत. या ठिकाणी सफल येऊन लेग साईडच्या दिशेनं दिशा देतोय. इरादा स्पष्ट करतोय. चेंडू जातोय सी मारेश पार चौकार. चार धावा. व्यासपीठावर माननीय बुधाजी दिनकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं आयोजकांच्या वतीनं आम्ही स्वागत करू इच्छितोय, विनंती करतोय. बुधाजी दिनकर यांचं स्वागत करायचं. दरम्यान पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. पंढरीनाथ विशे यांच्या शुभ हस्ते बुधाजी दिनकर यांचं स्वागत केलं जातंय. विनंती करतोय पंढरीनाथ विशे यांना की बुधाजी दिनकर यांनी आजच्या दिवसातील हे स्वागत स्वीकारायचंय. नक्कीच मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच चालू आहे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी. आटगाव वर्सेस खातिवली. पहिलं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 9 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू आहे. नक्कीच लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. संदीप निमसे कलेक्ट करतात चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले जातात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या डबल्स न धावसंख्या पोहोचते धावफलकावर. 11 धावा. 51 धावांचं टार्गेट आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात करून देतोय या ठिकाणी ही जोडी राजेश आणि गणेशची. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 11. कोणत्या प्रकारची विकेट गमावली हे प्लस पॉइंट असेल खातिवली संघासाठी. खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. कारण हे दोन्ही संघ जरी फायनलच्या रेस मध्ये नसले हरले जरी असेल तरी तिसऱ्या आणि चौथ्यासाठी स्थानासाठी सुरत चालू आहे. म्हणतात ना हरलास जरी आज तू हा तुझा अंत नाही. हरलास जरी आज तू हा तुझा अंत नाही. येईल उद्याचा दिवस सामर्थ्य नाशवंत नाही. प्रयत्न सुरू आहे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी खातिवली वर्सेस आटगाव. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रोहित. सामना करतोय राजेश. चपल येऊन खेळण्याचा प्रयत्न. चाबूक एक चपराक देतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव मिळतीय. नक्की सिंगल वर समाधान मानावं लागतं. धावसंख्या वाढतीय. सिंगल धावसंख्या. स्कोर मूव्ह ऑन 12 रन्स 12 धावा.
नक्कीच जिंकण्याची क्षमता जिंकण्याची ईर्ष्या घेऊन हे संघ या स्पर्धेमध्ये सामील झाले आणि या स्टेज पर्यंत पोहोचले. नक्कीच त्यांचं कौतुक असेल कारण बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. ना एक्स के पीछे भागो ना बेस्ट नेक्स्ट के पीछे भागो, खुद से लड़ो और खुद के बेस्ट के पीछे भागो. बेस्ट देण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांनी केला आणि आज मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी हे दोन्ही संघ भिडतात एकमेकांसमोर. 51 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज रोहित पुन्हा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज. फलंदाज गणेश साठी. ओ या ठिकाणी चेंडू उसळी घेत नाही. यष्टीरक्षक राजेश चूक करतात. थोडीशी मिस्टेक होती आहे आणि सिंगलच्या स्वरूपात पाईच्या रूपाने एक धाव मिळते. धाव संख्या वाढते. धाव संख्या धावल का बर होती आहे 13 धावा. नक्कीच बूंद बूंद से समुद्र बनता है. थिंबे थिंबे तळे जाते. नक्कीच या संघांमध्ये चांगले क्वालिटीचे फलंदाज गोलंदाज दोन्ही संघांमध्ये आपण बघितले. नक्कीच या स्पर्धेची रंगत त्यांनी वाढवली आणि तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आज मात्र हे संघ भिडत आहेत. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू स्ट्रेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक कौशिक पाटलाक करतोय. नक्की सिंगल डबल ट्राय टू सेकंड रन आणि सक्सेसफुल अटेम्प्ट. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते 15 धावा. नक्कीच दोन्ही संघामध्ये क्वालिटीचे प्लेयर या ठिकाणी बघायला मिळतात. हेमंत सोकांडेने इम्प्रेस केला असेल. राजेश मळके यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. या संघामध्ये सुद्धा राजेश गणेशची जोडी चांगली फलंदाजी करते आहे. मोठा फटका आडव्या बॅटनं शेनूर मिडविकेटच्या झोन मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. स्विंग अँड मिस. अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू यष्टीरक्षक राजेश यांच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली. नक्कीच रोहित मात्र चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. आतापर्यंत धावसंख्या आहे 15. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू झालेले 4. ओके दोन चेंडूचा खेळ या षटकातील. जिंकण्याचा माणस घेऊन दोन्ही संघ. रोहित पुन्हा एकदा चांगला स्लॉट मध्ये चेंडू. मिस टाइम शॉट. झेल होऊ शकतो. ओ कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. दोन धावा मिळतात. धावसंख्या वाढते. डबल्स न धावसंख्या पोहोचते 17 धावांवर. नक्कीच बदल करण्यापेक्षा आपण स्वतःच बदलाचा भाग होणं गरजेचं असेल. जर चेंज करायचं असेल, आपली स्ट्रॅटेजी बदलायची असेल, तर प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्रत्येक गोष्टीचं नियोजन पाहिजे. एक स्ट्रॅटेजी पाहिजे. एक होमवर्क पाहिजे. तरच आपण जिंकण्याचा निर्धार करू शकता. कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाही. जिंकण्याचा निर्धार करून दोन्ही संघ मैदानात उतरलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित टू राजेश. चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. स्विंग अँड मिस. नक्कीच दोन षटक संपतात. आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 17 रन्स विदाउट विकेट. सुरेख सुरुवात करून देतोय गोलंदाज रोहित आपल्या संघासाठी. यामंतर कमबॅक करतो या षटकामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे 17. 51 धावांचं टार्गेट उर्वरित दोन षटकांमध्ये. बारा चेंडू आणि तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे. अजूनही खूप मोठा टप्पा या सामन्यामध्ये पार पाडायचा आहे. छोटी छोटी ऍक्टिव्हिटी छोटा छोटा बदल खूप महत्वाचा असतो. छोट्या छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा यश मोठं मिळवण्यासाठी. तो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. नियंत्रण कॉन्सन्ट्रेशन संघटन सगळं सगळं या मॅच मध्ये झोपताना दिसतात दोन्ही संघ. ओ या ठिकाणी बॅटची जो लेग साईडच्या दिशेनं दिशा देत आहेत चेंडूला. नक्कीच नक्कीच अल्याणी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य आदरणीय विनायकजी सापळे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. नक्कीच शिवसेनेचा एक बुलंद आवाज. युवा नेतृत्व खऱ्या अर्थानं तरुणाईला. नक्कीच सहकार्याची थाप नक्कीच नेहमी त्यांच्या मार्गदर्शनातून असते असं नेतृत्व विनायकजी सापळे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालं. भगवा चषक 2021च्या वतीनं जाणता राजा क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर भरत बाळू विषय यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय बेडीसगाव. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. स्लॉट मध्ये चेंडू आहे. भिरकावून दिलाय. सी मारेशे पार. एक दर्जेदार क्वालिटीचा षटकार. 10 धावा.
नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. 51 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. ऑल पॉवर विद इन यू, यू कॅन डू इट एव्हरीथिंग अँड एनिथिंग. तुम्ही करू शकताय. आय कॅन डू इट, मी करू शकतो ही धमक दाखवतोय राजेश आपल्या बॅट मधनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे उत्कृष्ट, परंतु त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न फसला. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन धावांनी धावसंख्या वाढतीये. धाव फलकावर धावसंख्या ऍड केली जाते. 26 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजेश मोणके गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ पुन्हा एकदा खवरच्या वरनं चेंडू भिरकावून दिलास. पॉइंटच्या डोक्यावरनं सीमारेषे पार. वन बाउंस चौकार. धन्यवाद. व्यासपीठावर एक गोड व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. अल्याणी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य, त्याचबरोबर शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आदरणीय विनायकजी सापळे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. मी राजेंद्र विशे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते माईची उपदारशाल सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन विनायकजी सापळे साहेब यांचं स्वागत करायचंय. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व, नक्कीच तरुणाईचा बुलंद आवाज, अल्याणी गावाला पडलेले गोड स्वप्न. विनायकजी सापळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. किच एक युवा उद्योजक, कमी कालावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत केलं. ते पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेषे पार. शेवटचे सहा चेंडू शिल्लक. सहा चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे खातिवली संघाला. धावसंख्या आहे 35. सॉरी 36 धावा झालेल्या आहेत. सहा चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. तिचं पाणी घेऊन जायचंय. यानंतर जी होणारी काटी की टक्कर, द मेगा फायनल इन बिटवीन एजे स्पोर्ट्स भातसई वर्सेस राणा स्पोर्ट्स बोरशेती. दोन्ही संघ नक्कीच मेगा फायनलचा थरार संपूर्ण क्रिकेट रसिकांना देतील, यात काही शंका नाहीये. एका बाजूला असतील कल्पेश जाधव, दिनेश बसवंत खातिवली संघासाठी गणेश, कारण केवड्याच्या झाडाला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधानं तो अवघ्या जगाला मोहून टाकू शकतो. तो सुगंध विजयाचा सुगंध देईल का? गणेश आणि राजेशची जोडी. दिनेश मालुविशे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी गोलंदाजासाठी शूज वितरित करण्यात येणार. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आजच्या या स्पर्धेचे नक्कीच दाते. सहा चेंडू 15 धावा गणेश साठी. टॅप शॉट टुवर्ड्स द लेग साइड रीजन. फर्स्ट रन कंप्लीटेड, राइट टू सेकंड रन, सॅटिस्फाय ऑन सिंगल रन. गोलंदाज पिंटू. नक्कीच 5 चेंडू 14 धावा. ओ ऑफसाइडच्या दिशेनं पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला. सीमारेषे पार. लॉंग द कार्पेट चौकार. 4 धावा. चेंडू फरार. नक्कीच या भगव्या चषकासाठी आदरणीय संतोष नारायणजी विषय कुटुंब संरक्षण व धनवृद्धी सल्लागार आयुर्विमा भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचं सुद्धा सहकार्य लावलं, त्यांचं सुद्धा आभार. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजेश गणेश सॉरी थोडा यॉर्कर चेंडू होता ना की जर खोदून काढला लॉग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि थ्रो जर झाली असती तर चित्र वेगळं असतं तिसरा धावेचा प्रयत्न असेल परंतु दोनच धावांवर समाधान मला लागतंय तपासणं धाव संख्या पोहोचती आहे 42 धावा सचिन जी दिनकर नक्कीच शिवसेना युवा कार्यकर्ते असणारी यांचं आगमन झालंय सचिन दादा आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय धाव संख्या होती 42 आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि 8 ओ चांगला फटका पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने फिरकावलेला चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते क्या बात आहे उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आहे धाव संख्या होती 45 दोन चेंडू सहा धावा अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी लढत त्या भगव्या चषकासाठी लढत कोण होईल तिसऱ्या स्थानाचा मानकरी कोण होईल चौथ्या स्थानाचा मानकरी हे येणारे दोन चेंडू ठरवतील नक्कीच राजेश वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय 15 चेंडू उत्कृष्ट बॅटिंग राजेश चांगली बॅटिंग करतोय दोन चेंडू आणि सहा धावा आता मात्र थोडं नियर स्ट्रॅटेजी मध्ये बदल करताना दिसतात थोडं प्लॅनिंग चेंज होत आहे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस करताना आडगाव संघाचे खेळाडू दोन चेंडू सहा धावा या चेंडूवर ऑड बॉल सुरेख चेंडू अतिशय दर्जेदार क्वालिटीचा चेंडू टाकलाय गोलंदाजानं पिंटून सुरेख एक चेंडू सहा धावा अँड दी सिक्स रन्स कंपल्सरी फॉर चेसिंग कंपल्सरी चेस करावे लागतील तरच विजयी होऊ शकतो खातवली संघ षटकारच लागेल पुढील सामना मेगा फायनलचा सामना एक चेंडू सहा धावा या ठिकाणी आडगाव संघ विजयी झालेला आहे तिसऱ्या स्थानाचा मानकरी झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि चौथ्या स्थानाचा मानकरी खातिवली